नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री तसंच पुढील 24 तासामध्ये 12 एप्रिल रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, आपण सविस्तर आढावा घेणार आहोत, बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामनाथ, कमळेश्वर, तोरली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परशिवणी, वाघोली, कामपट्टी या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील. या ठिकाणी आज रात्री आणि मध्यरात्री भंडारा, चिखली, वारती, धर्मपुरी, बार्शी, असोली, कंधारी, तुमसर या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याकडे पुढील 24 तासामध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे. भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडा कमी राहील, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. पुढील 24 तासामध्ये गोंदिया जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र या भागामध्ये गोंदियाकडे आज बघितलं असता आज रात्री आणि मध्यरात्री पावसाचा जोर कमी राहील, अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. गडचिरोलीकडे आज रात्री मध्यरात्री बघितलं असता मार्कासा, राजुळी, देसाईगंज, आरमोर या अंशतः ढगाळ वातावरण राहील, विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुरुमगाव, कापसी तसेच या ठिकाणी मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपानपल्ली हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्री आणि मध्यरात्री. पुढील 24 तासामध्ये याच भागामध्ये बघितलं असता एटापल्ली, आहेरी या परिसरामध्ये पाऊसाची शक्यता आहे. भांबरगडकडे देखील पुढील 24 तासामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस शक्यता आहे, मात्र काही भागांमध्ये वातावरण कोरडे देखील राहील, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं असता आज रात्री मध्यरात्री बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, जोर थोडा कमी राहील. यवतमाळकडे मात्र आज रात्री मध्यरात्री बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. व यवतमाळ तसेच रुई, दिग्रस, दरवा, नेर हा जो सर्व परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा, सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये. तसेच पुढील 24 तासामध्ये बघितलं असता पुढील 24 तासामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये, रुई, दिग्रस, दरवा, नेर, यवतमाळ या सर्व काही परिसरामध्ये आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे, हलक्या मध्यम स्वरूपात काही ठिकाणी राहील. तर वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकेफणी या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासामध्ये उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त राहील वर्धा जिल्ह्याच्या. आज मध्यरात्री, रात्री आणि मध्यरात्री बघितलं असता आज जोर जास्त राहील रात्री आणि मध्यरात्री वर्धा जिल्ह्यामध्ये. वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकेफणी मध्यम ते भागबदलात मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि आज रात्री मध्यरात्री अमरावतीकडे देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अमरावती, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, आर्वी, वाधोना या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आज रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतोय. आणि पुढील 24 तासामध्ये याच भागामध्ये बघितलं असता पुढील 24 तासामध्ये देखील अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत काही ठिकाणी जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अमरावतीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. अकोलामध्ये बघितलं असता पुढील 24 तासामध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा, पातूर सर्वत्र विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम स्वरूपात काही ठिकाणी जोरदार पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. आणि आज रात्री मध्यरात्री देखील अकोलाकडे पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी अकोलाच्या उत्तरेला आज रात्री मध्यरात्री जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. अकोट, तेलारा हलक्या मध्यम स्वरूपात राहील, पातूरकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. वाशिममध्ये मात्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे. म्हर्सूळ, मालेगाव, वाशिम हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. मंगळूर, पेरकारांचा खेडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय. जोर जास्त राहील रिठाड, रिसोद हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि पुढील 24 तासामध्ये देखील पावसाची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये जास्त आहे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता लोणार, मेहकर, देऊळगाव राजा तसेच मेहकर, चिखली हा जो काही परिसर आहे, मोहरा, चिखली, बुलढाणा या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. वादळी पाऊस बघायला मिळू शकतोय. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. आणि आज रात्री मध्यरात्री मात्र पावसाचा जोर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्तच बघायला मिळू शकतोय. जोर जास्त राहील लोणार, मेहकर या भागामध्ये. देऊळगाव राजाकडे जोर थोडा कमी राहील, मात्र मोहरा, चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते
भाग बदलत जोरदार पाऊस शेकत आहे. खानदेशामध्ये आज जोरच्या सरी रात्री मध्यरात्री. जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसेच एरोंडोल धरणगाव परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे. पुढील 24 तासांमध्ये बघितलं असतं जळगाव जिल्ह्याकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊसचा जोर राहील. थोडा कमी राहील पाऊसचा जोर, मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जळगाव भुसावळ एरोंडोल परोळा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साक्री चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आहे. आणि आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी जबरदस्त जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. विजांचा कडकडाट जास्त राहील आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्यामध्ये पाऊसाचा जोर जास्त या ठिकाणी राहील. धुळे चिमठाणे शिरपूर सिंदखेडा भालवाडी हा जो परिसर आहे या ठिकाणी पाऊसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय आज रात्री मध्यरात्री. नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा करणी नावापूर विसरवाडी या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. पुढील 24 तासांमध्ये बघितलं असता नंदुरबारच्या दक्षिणेला पाऊस शेकत आहे, उत्तर भागाकडे पाऊस शेकत आहे, फरक काही नाही. तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिकमध्ये सापुतारा वणी या ठिकाणी देखील पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो आहे. आज रात्री मध्यरात्री देखील जोरदार पाऊस शक्यता नाशिक जिल्ह्याकडे आहे. काही ठिकाणी जोरदार बघायला मिळू शकतो आहे. नाशिक निफाड सिन्नर या ठिकाणी जोरच्याच राहील. त्र्यंबक इगतपुरीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे. मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोपरगावकडे देखील पावसाचा जोरच्याच राहील आज रात्री मध्यरात्री. आणि पुढील 24 तासांमध्ये याच भागामध्ये बघितलं असता मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोपरगावकडे आहे. आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे. राहुरी घोडेगाव भगूर पाथाडी अहमदनगर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे. तसेच या ठिकाणी बघू शकता काडा जामखेड राळेगाव श्रीगोंदा कर्जत शेवगाव करमाळा या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी भाग बदलत काही ठिकाणी पावसाचा जोर राहील. तर काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला पावसाची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आहे. तर आज रात्री मध्यरात्री बघितलं असता अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेला पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी राहील आज रात्री मध्यरात्री. मात्र पुढील 24 तासांमध्ये उत्तर भागकडे पावसाची शक्यता आहे. जुन्नूर मंचर चाकण पुणे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे. पुणे जिल्ह्यामध्ये साताराकडे पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील. अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात आज रात्री मध्यरात्री देखील पावसाची शक्यता सातारा जिल्ह्याकडे कमी स्वरूपात आहे. हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. सोलापूरकडे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता सोलापूरमध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आहे. पुढील 24 तासांमध्ये देखील पावसाचा जोर थोडा कमीच राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. सांगलीकडे पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता फार काही नाही आणि आज रात्री मध्यरात्री देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. कोल्हापूरकडे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही. पुढील 24 तासांमध्ये मात्र कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता आहे. कणकवली कुणकेश्वर पोंडा तसेच या ठिकाणी दिग्रला पदगाव पॉईप कासल हा जो सर्व परिसर आहे सावंतवाडी मापन मालवण वायगणी पॉईप कासल आंबोली चांदगड या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील 24 तासांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता असून काही ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही. तसेच या ठिकाणी माखजन गुहागर चिपळूण खेड दापोली या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. प्रतापगड गोरेगाव दिवेघर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही. पुढील 24 तासांमध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्यामध्ये मात्र पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता आहे. अलिबाग चोंडी पेजरी पेनशिरावली खोपोली या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. पुढील 24 तासांमध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात आहे. जोर थोडा कमी राहील. मुंबई नवी मुंबई नेरळ ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आज रात्री मध्यरात्री या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर थोडा कमी राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर पुढील 24 तासांमध्ये मात्र बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे.
तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता या ठिकाणी पुढील 24 तासांमध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, सेंद्रामेडी, सीपीप्री, काचोड, पाचोड या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. निंबेजळगाव, बिटकीन, गंगापूर तसेच पैठण, काकेपाल, दहीगाव, नेभक्तापूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील. भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. उत्तर भागकडे देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे. येल्लोर, गुफाय, देवगत, नोरकन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव, फुलंब्री, रंगाव, पिशोर, सिल्लोड या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये आज रात्री मध्यरात्री बघितलं असता आज रात्री मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला जोरदार पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. आणि जालना जिल्ह्याच्या देखील उत्तर भागकडे पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे. तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जाफराबाद, समर्थनगर, रत्नाबाद, दाभाडी, भोकरधन या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतो. आणि पुढील 24 तासांमध्ये जालना जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. आज रात्री मध्यरात्री बीड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, फार काही नाही. तसेच धाराशिवकडे बघितलं असता धाराशिवकडे आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. पुढील 24 तासांमध्ये भाग बदलत पावसाची शक्यता जोर थोडा कमी राहील. लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. लातूर, शिवणपाल, उदगीर, औसा, निलंगा या सर्व काही परिसरामध्ये, अहमदपूर, बाळापूर या ठिकाणी आहे. तर आज रात्री मध्यरात्री मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. परभणीमध्ये देखील आज रात्री मध्यरात्री पावसाची शक्यता फार काही नाही. पुढील 24 तासांमध्ये बघितलं असता परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठुमरी तसेच हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा, किनवट, हिचोदा, धर्माबाद, निजामाबाद या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आहे. आज रात्री मध्यरात्री पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी बघू शकता हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पावसाचा जोर कमी राहील. आणि आज रात्री मध्यरात्री मात्र हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागकडे काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी मात्र कोरडे राहील, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.